हाय, शिवमला आहे ना, मला असं वाटतंय कांजण्या झाल्यात. हे बघू शकता, अशा प्रकारे झाल्यात. ते उभा रा, असं हे बघा इथे. ते पाठीला आणि इथे बाळा, इथे इथे मला वाटतंय कांजण्या आहेत असं, पण अजून नक्की नाही माहिती. मी त्याला आता दवाखान्यात घेऊन जाणार आहे. हे बघू शकता या पद्धतीने झाले. त्याला खूप त्रास नाही होते अजून. हे बघू शकता, हे एक झालेली त्याला आधीच, पण ते लवकर लक्षात नाही आलं माझ्या, कारण आधी कधीच कुणालाच झालेलं नाहीत, आणि त्यामुळे मग कसं असतं काय असतं हे माहितीच नव्हतं. त्यामुळे थोडासा विकनेस आहे त्याला, पण तरी पण तो स्माईलमध्येच असतो. ये इकडे. दुखते इथं पण झालं ना, इथं पण झालं. काय झालं? काय खाजू नको. हा खाजवायचं काय? एक दोन बर तीन. खर तर आता शिवमची एक्झाम आहे, एक्झाम सुरू झाली आहे. एवढे दिवस शाळेत गेलोय आम्ही, पण आता नक्की एक्झाम सुरू झाली आहे आणि त्याला कांजण्या झाल्यात. आम्ही 8 दिवस शाळेत जाऊ शकत नाहीये, आणि 8च दिवस पेपर आहेत. बघू आता आमची एक्झाम कधी होते, कारण रिझल्ट पण 28 तारखेला लगेच आहे. त्याच्यामुळे त्याला ताप वगैरे होता थोडासा, पण माझ्या लगेच लक्षात नाही आलं ते. आणि काल सकाळी सुद्धा नव्हते, काल सकाळी मी त्याला जेव्हा आंघोळ वगैरे घातली ना तेव्हा सुद्धा नव्हते, पण ते दुपारनंतर झाले. त्याला बघते मी, आणि त्याला कपडे घातलेले असल्यामुळे ते पटकन लक्षात नाही आलं, पण तो जेव्हा खाजवायला लागला अंग तेव्हा माझ्या थोडंसं लक्षात आलं. मी म्हणजे रात्री 10 वाजलेली, त्यावेळेस दवाखाने वगैरे सगळे बंद झालेले, त्यामुळे तर आता सकाळचे 8 वाजले, 10 वाजता दवाखाना सुरू होणार आहे. मी सकाळी त्याला नेतीये, आता बाबा आत्ताच उठलाय तो, पण मी पण आम्हाला एक्झामच देता येणार नाही, याचाच वाईट वाटतंय. फक्त पहिलाच पेपर दिलाय, बाकी सगळे पेपर राहिलेत त्याचे. स्माईल 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 स्माईल. इथे इथे बोलून दाखव, बोलून दाखव. तिकडे बघ, आई आई मला बाबा दूध प्यायला दे. बाबा बोल ना, छान बोलतो तू, छान. बाबा कुठे? बाबा थांब ऐक, बाबा कुठे गेले? बाबा ऑफिसला गेले. रिक्षा घेऊन गेले. बोल गेले. काय? आई टीव्ही लाव. हाय हाय, दवाखान्यात चाललो. हो
हात नको लाव असं सरळ उभं राहा. वरती नको करू, खालीच ठेव. तर आम्ही तिथे गेल्यानंतर डॉक्टर वगैरे आले, त्यांना मी दाखवले नक्की काय आहे ते बघण्यासाठी. तर त्यांनी चेक केले आणि सांगितले की चिकन पॉक्सच आहेत. तर त्याप्रमाणे त्यांनी गोळ्या औषधं वगैरे लिहून दिले मला. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे संडे होतं तरीसुद्धा मला क्लिनिक अवेलेबल झालं. त्यानंतर त्याचे केस खूप वाढलेले होते. म्हटलं की जर केस वाढलेले असेल, गरम झालं आणि घाम येऊन परत डोक्यात वगैरे झाले, तर त्याआधीच मी त्याची कटिंग करून घेतली. कटिंग करताना खूप वळवळ करतो तो, अजिबात शांत नाही बसत, पण करून घेतो बऱ्यापैकी चांगली. आता आधी करूच द्यायचं नाही, पण आता छान कटिंग करतो. आणि नंतर त्याला आंघोळ वगैरे घालायची नव्हती, त्यामुळे मग मी आत्ताच कटिंग करून घेतली. अगदी थोड्याच होत्या, कमी प्रमाणात होत्या, त्यामुळे म्हटलं आत्ता आंघोळ घालू शकते, तर मग त्यामुळे मग मी आधी कटिंग करून घेतली. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी शिवमची काय काय काळजी घेतीये, काय काय करायला पाहिजे ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.